पनवेल तालुक्यातील महामार्गावर लूटमार करणाऱ्या सर्राई चौकडीपैकी दोघा जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एक लूटमारीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पनवेलजवळील मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पळसपे वाहतूक चौकीजवळ डंपर चालक जीतलाल महतो हा लघु शंकेसाठी थांबला असताना चार अनोळखी व्यक्तींनी त्याला मारहाण करून जबरीने त्याच्या जवळील मोबाईल फोन, रोख रक्कम आणि हेडफोन असा 15,900 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश फुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे आणि पोलीस शिपाई आकाश भगत यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीद्वारे आरोपीचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील आरोपी राहुल उर्फ भाऊ मधुकर धार पवार, अविनाश धार पवार याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करत सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. या गुन्ह्यातील दोन आरोपींचा शोध पोलीस करत आहेत.